हेलो स्टूडेंट्स, आपण या आधीच्या टॉपिकमध्ये आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे आर्किमिडीज जे ग्रीक शास्त्रज्ञ होते त्यांचे जे काही तत्त्व होतं ते आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण बियॉन्ड फोरचं देखील उदाहरण पाहिलं होतं, जसं की एक ताणलेलं रबर आणि ती रबर कमी ताणलं जातं. नंतर हे जे ग्रीक शास्त्रज्ञ होते आर्किमिडीज, त्याबद्दल आपण त्यांची माहिती पाहिली होती पाया चार्टमध्ये. खूपच इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर आहे होतं शास्त्रज्ञ. त्यांनी बरंच असं काही काम केलं होतं की ज्याचा आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये खूप उपयोग आहे, जसं की लेवर म्हणजे तरब, पहार, पुलीज, कप्पी, चाक वगैरे. तसंच त्यांनी भूमिती आणि मॅकॅनिक्स म्हणजे यांत्रिकी क्षेत्रामध्ये देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. त्यानंतर जसं की जहाज आणि पाणबुड्यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणजे ते बांधणी करण्यासाठी, त्यांचं तयार करण्यासाठी देखील त्यांचं जे तत्त्व आहे ते तिथं वापरलं जात आहे. म्हणजे त्यांच्या तत्त्वाच्या आधारे आपण बरीचशी काही प्रगती आपण आजच्या जमान्यामध्ये केलेली आहे. नंतर मग त्यांनी जी काही उपकरणं शोधली होती, जसं लॅक्टोमीटर, दूध मोजण्याचं यंत्र, दुग्धता मापी त्याला म्हटलं जातं. नंतर हायग्रोमीटर म्हणजे की आर्द्रता मापी म्हणजे आर्द्रता मोजण्याचं यंत्र, हे त्यांनी त्यावेळेस शोधून काढले होते की जे आपल्याला आजही भरपूर कामात येत आहे. सो तर आज आपण पेज नंबर 21 शिकणार आहोत, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. आता डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी म्हणजे काय तर घनता, सबस्टन्स म्हणजे पदार्थ, म्हणजे पदार्थाची घनता, आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह म्हणजे काय, थोडक्यात नातेवाईक आपण म्हणतो, पण सायन्समध्ये रिलेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय, सापेक्ष असा त्याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे काय, एखाद्या पदार्थाची घनता किंवा सापेक्ष घनता, म्हणजे पदार्थाची घनता आणि सापेक्ष घनता. आता डेन्सिटीचं काय फॉर्म्युला आहे आपला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे घनता बरोबर मास म्हणजे काय, तर वस्तुमान, वजन छेद काय असणार आहे, त्याचं आकारमान. ओके, त्याचं वजन जे असणार आहे ते असणार आहे अंशामध्ये, आणि त्याचं जे काही आकारमान असणार ते असणार आहे छेदामध्ये. हा झाला त्याचा फॉर्म्युला. सो द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता डेन्सिटीचं SI युनिट काय आहे, SI पद्धतीतील, ते आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब, म्हणजे किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब असं त्याचं SI युनिटमधील एकक आहे. नेक्स्ट, द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी यूजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स, म्हणजे काय, एखाद्या पदार्थातील शुद्धता, प्युरिटी म्हणजे काय, शुद्धता, एखाद्या पदार्थातील शुद्धता ठरवण्यासाठी ही जी काही घनतेची जी काही गुणधर्म आहेत ते आपल्याला खूपच कामात येत असतात, ते खूपच आपल्याला उपयुक्त ठरत असतात. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस WRT, द डेन्सिटी ऑफ वॉटर. आता WRT याचं मिनिंग तर इथे त्यांनी काय दिलेलं नाही, म्हणजे शॉर्टकटमध्ये तसं लिहिलं जात असेल. ओके, आता रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे म्हणजे सापेक्ष घनता, ही काय वस्तूच्या स्वरूपात तर ती प्रगट होतेच, त्याला पाण्याची घनता म्हणजे ती WRT यामध्ये ती नोंदली जात असते किंवा लिहिली जात असते शॉर्टमध्ये. आता WRTचं त्यांनी मिनिंग तर इथे काही दिलेलं नाही आहे. जर तुम्हाला जर त्याचं मिनिंग सापडलं WRT एक्सप्रेस नेमकं काय आहे WRT, हे तुम्ही सर्च करून पाहू शकता. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. मग आता रिलेटिव्ह डेन्सिटीचं फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर, म्हणजे पदार्थाची घनता छेद पदार्थाचे, सॉरी, पाण्याची घनता. काय, पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता, असं सापेक्ष घनतेचं सूत्र आहे. पुढे, दिस बीइंग अ रेशियो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज इट हॅज नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, जी भौतिक राशी जे असतात, म्हणजे भौतिक प्रमाणांचं गुणोत्तर व प्रमाण हे काही सारखं नसतं, किंवा त्यांचं काही असं स्पेसिफिक असं युनिट नसतं, एकक नसतं. आता ही जी काही सापेक्ष घनता आहे, तर सापेक्ष घनता ज्यावेळेस म्हणजे एखादा पदार्थाची आपण सापेक्ष घनता काढतो त्यालाच मग आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे विशिष्ट गुरुत्व असं देखील आपण त्याला म्हणतो. म्हणजे एखाद्या पदार्थाची ज्यावेळेस आपण सापेक्ष घनता काढतो तर मग त्याची सापेक्ष घनता काय, त्या विशिष्ट गुरुत्वाद्वारेच काढली जात असते. ओके, तर आता सॉल एक्झाम्पल्स, म्हणजे आपण जे काही आतापर्यंत भरपूर एक्सपेरिमेंट आपण या चॅप्टरमध्ये पाहिले, तर जे काही सूत्र त्यांनी दिलेले होते, जे काही प्रयोग दिलेले होते,
आणि पेज नंबर 21 वर हे जे काही सूत्र दिले डेन्सिटी आणि रिलेटिव डेन्सिटीचं, त्या आधारे आपल्याला आता काही उदाहरणं त्यांनी दिली आहेत ते आपण सोडूया. आता ही उदाहरणं तसं बोर्डवर सोडून द्यायला पाहिजे होती, पण ऑलरेडी बरीच सोपी आहेत त्यामुळे बोर्डची काही गरज नाही असं मला वाटतं आहे. आता एक्झाम्पल 1 पहा. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इन 50 N. N म्हणजे काय असेल ते न्यूटन असू शकतं आहे, ओके, किंवा ते मापाचं नाव आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर एक्सर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल. आता तुम्हाला काय, एक जो आपला जेवणाचा जो डब्बा असतो त्याचा बॉटम म्हणजे त्याचा जो तळ आहे त्या तळाचं क्षेत्रफळ किती आहे, 0.25 मीटरचा वर्ग, आणि त्याचं वजन आहे जसं की 50 N. N म्हणजे काय, ते एक वजनचं, त्याला न्यूटन 12 असं म्हटलं जातं थोडक्या. तर मग अशा वेळेस तुम्हाला काय, त्या बॉक्स ऑन द शेल्फ. शेल्फ म्हणजे काय, तर शेल्फ म्हणजे जे आपण सामान ठेवण्याचे काही फळे असतात पा आपल्या, म्हणजे रॅक वगैरे असतात, त्यावर जर आपण तो डब्बा ठेवला तर मग तो किती क्षेत्रफळ तो व्यापेल हे आपल्याला काढायचं आहे. गिवन मग आता एरिया तर त्यांनी दिलाच होता, त्याचं म्हणजे तळाचा एरिया किती होता क्षेत्रफळ, 0.25 मीटर स्क्वेअर, आणि वेट ऑफ द बॉक्स काय, 50 N. मग आता आपल्याला काय करायचं, प्रेशर म्हणजे त्याचा किती दाब त्या फळीवर पडणार आहे असं आपल्याला यातून काढायचं आहे. तर मग प्रेशर इज इक्वल टू, मग आता प्रेशरचं जे काही सूत्र आपण याआधी शिकलो होतो, स्टार्टिंगला शिकलो होतो ना, प्रेशर पॉईंट चालू केला त्यावेळेसच, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स किती आहे, 50 न्यूटन, आणि एरिया किती आपल्याला आहे, 0.20 मीटर स्क्वेअर. मग आता 0.25 ने आपण जर 50 भागितलं तर काय, 25 × 25 × 25 × 2 = 50, बरोबर. उत्तर काय आलं आहे, 2. मग आता इथे काय, 0.25 आहेत ना, मग आपल्याला जर आता त्याला जर पॉईंटमधून जर काढायचं आहे, त्याला काय, आपण जर त्याला पॉईंटमधून काढलं तर पॉईंटनंतर किती अंक आहेत, 0 नंतर काय, पॉईंट आहे, बरोबर. पॉईंटनंतर किती नंबर आहे, 1 & 2, म्हणजे 2 आणि 5, दोन नंबर्स आहेत ना. तर आपल्याला जर तिथला पॉईंट जर काढायचा असेल तर मग आपल्याला 50 किती आहे, 2 0 आपल्याला तिथे द्यावे लागणार आहे. किती 0 द्यावं लागणार आहे, 2 0 आपल्याला द्यावे लागतील का, पॉईंट काढतो आहे आपण म्हणून. गणितामध्ये तुम्ही शिकलेत ना, पॉईंट जर कमी केला तर जो काही अंशातली संख्या असते त्याला आपल्याला 0 वाढवावे लागतात. मग आता 0.25 आपल्याला जर नुसते 25 करायचे तर मग 50 किती 0 जातील, 2 0 जाणार आहेत, म्हणजे किती झाले मग ते, 5000. मग काय आन्सर आहे ना, तिथे 5000 × 25. मग आता 25 ने जर 5000 भाग घेतला तर उत्तर काय येणार आहे, तिथे 200 न्यूटन बाय मीटर स्क्वेअर असं उत्तर त्याचं येणार आहे. 25 × 2 = 50, 2 0 ॲज इट इज, म्हणजे किती, 200 उत्तर तिथं आलेलं आहे, म्हणजेच 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं त्याचं एकक असणार आहे. खूपच सोपं आहे, एक स्टेप मी तुम्हाला ओरली सांगितलं आहे कशी करायची आहे म्हणून, ओके, कारण की ते गणिताचा, गणित आणि सायन्स या दोघांचा पाहिला तर खूप जवळचा संबंध असतो, त्या उदाहरणांद्वारे आपल्याला समजतोच आहे. एक्झाम्पल 2 पहा. कॅल्क्युलेटिंग द रिलेटिव डेन्सिटी ऑफ आयरन ऑफ द, इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10 3 kg/m³ and the density of iron is 7.85 × 10³ kg/m³ given. मग आता यामध्ये काय दिलं आहे त्यांनी आपल्याला, जसं की रिलेटिव डेन्सिटी, सापेक्ष घनता आपल्याला एका लोखंडाची दिलेली आहे, ती आहे त्याची पाण्यातील सापेक्ष घनता आहे त्याची 10³ किलोमीटर/m³. आणि त्याची घनता जी आहे, ओके, पाण्यातील घनता किती आहे, 10³, आणि त्याची घनता किती आहे अशी, 7.85 × 10³. मग आता डेन्सिटी ऑफ वॉटर, पाण्यातली घनता किती आहे त्या लोखंडाची, 10³, आणि साधी घनता किती, जशी की 7.85 × 10³. मग आता आपल्याला जे काही रिलेटिव डेन्सिटीचं जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे, कारण की आपल्याला त्या आयरन, त्या लोखंडाची आपल्याला सापेक्ष घनता काढायची आहे. मग जसं की रिलेटिव डेन्सिटी ऑफ आयरन पान नंबर 21 आहे ना, त्या कलरमध्ये ते सूत्र जे आहे ते आपण इथे यूज केलं आहे, डेन्सिटी ऑफ आयरन आणि डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ आयरन मग किती येते, 7.85 × 10³ हे काय त्याची डेन्सिटी ऑफ आयरन, त्या लोखंडाची घनता आहे, बरोबर, त्या वस्तूची लोखंडाची घनता झाली. आता लोखंड काय, वस्तूची एक प्रकार आहे. मग आता डेन्सिटी ऑफ वॉटर, मग त्याची पाण्यातली घनता किती आहे, 10³. मग आता हे 10 10 झाले कट, काय झाले, हे जे
दहाचा तिसरा घात आणि दहाचा तिसरा घात हे दोन काय झालेले आहेत तिथं कट झालेले आहेत. थोडंसं आपण त्याला झूम करूया म्हणजे मला समजून सांगायला देखील सोपं जाईल. पहा काय केलं आहे आपण, 7.85 इंटू 10 क्यूब अपॉन 10 क्यूब. मग आता हे 10 क्यूब 10 क्यूब जे 10^3 घात 10^3 घात हे दोन्ही झाले कट. मग उरलं कोण, 7.85. आणि के जी पण झालं कट. M3 पण झालं कट. इथे चुकून तो 3 खाली आलेला आहे, ओके, तो वरतीच आहे. म्हणजे काय, 10 m³ kg/m³. हे सगळं काय सगळं मॅचिंग असल्यामुळे सर्वचे सर्व कट झालेलं आहे. आन्सर आलं आपलं 7.85. त्याला युनिट काही तिथं राहिलेलं नाही आहे, म्हणजे KG पण राहिलं नाही आणि मीटर क्यूब पण राहिलेलं नाही आहे, ओके. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघा, द एरिया ऑफ द ट्यूब ऑफ अ स्क्रू इज 0.mm² अँड इट्स वेट इन 0.5 न्यूटन. कॅल्क्युलेट द प्रेशर इन पास्कल एक्सर्टेड बाय द स्क्रू ऑन अ वुडन प्लँक. म्हणजे टिप ऑफ द स्क्रू म्हणजे स्क्रू जो असतो, स्क्रू असतो ना खिळा, तर त्याचं जे काही टोक आहे, त्या टोक आहे त्याचं 0.5 mm² आणि त्याचं वजन आहे 0.5 न्यूटन. तर अशा वेळेस तुम्हाला तो स्क्रू जो आपल्याला एखाद्या वुडन प्लँक फळीवर जो आपल्याला त्याला फिट करायचं किंवा जो ठोकायचा आहे तर तो किती प्रेशर तिथे निर्माण करू शकतो आहे ते तुम्हाला काढायचं आहे. तर आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, पहिले गिवनमध्ये काय लिहितो, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं आहे जसं आपण गणितात लिहितो तसंच ते आपल्याला आधी लिहायचं असतं. आता एरिया दिलेला आहे, क्षेत्रफळ दिलं आहे ना, 0.5 × 10^6 10^-6 m², ओके. हे त्यांनी आपल्याला समजा इथे दिलेलं आहे, ते सूत्र आहे तिथे जसं की एरियाचं. एट ऑफ द स्क्रू त्याचं वजन किती आहे, 0.5 न्यूटन. मग आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर तिथे काढायचं आहे, दाब. मग दाबाचं सूत्र काय आहे, वेट ऑफ ऑन एरिया वजन छेद क्षेत्रफळ. वजन काय आहे, 0.5 m, आणि एरिया काय आहे, 0.5 × 10⁻³. तर मग 0.5 झाले कट. काय 0.5 आणि 0.5 झाले कट, दोन्ही सारखे आहेत ना. मग उरलं कोण, वरती यन आणि खाली 10^6 पण कसा मायनसमध्ये. आता हा मायनसच काय होणार आहे, पुढे गेल्यावर तो पॉझिटिव्हमध्ये तो कन्वर्ट होणार आहे. म्हणजे 10^(⁶) न्यूटनचा एन कॅपिटल जसंच तसा आणि मीटर स्क्वेअर पण जसंचा तसा. 10^6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 10^6 पास्कल असं त्याचं उत्तर येणार आहे. आता एक्झाम्पल 4 पहा, मास ऑफ अ ब्लॉक ऑफ मेटल इज 10 kg अँड इट्स डायमेन्शन ऑफ लेंथ 50 cm, ब्रेथ 10 cm, हाईट 20 cm. सी फिगर इन द मेटल ब्लॉक इज प्लेस ऑन द फॉलोइंग सर्फेस ऑन द टेबल. फाइंड आउट आउट इफ द सर्फेस ए बी सी डी सी डी एफ एंड बी सी एफ जी विल बी द प्रेशर एक्सर्टेड ऑन द टेबल बी मॅक्झिमम. समजा आता एक ब्लॉक म्हणजे एक ठोकळा आहे, समजा त्याचं वजन जे आहे त्या जे काही मेटल त्या धातूचा जो काही ठोकळा आहे त्याचं वजन आहे समजा 10 kg. आणि डायमेन्शन म्हणजे त्याचं जे काही परिमाण असणार आहे तर त्याची लांबी आहे 50 cm आणि त्याची ब्रेथ रुंदी आहे 10 cm आणि त्याची उंची जी असणार आहे ती आहे 20 cm. सी फिगर, आता फिगरमध्ये त्यांनी जसं की दाखवलं आहे, कुठे फिगर ती इथे पा दिसते, ओके. नंतर काय सांगितलं आहे त्यांनी, मग आता हा जो ठोकळा आहे लोखंडी ठोकळा किंवा मेटलचा जो काही ठोकळा आहे तर मग त्याचं तुम्हाला सरफेस म्हणजे त्याच्या पृष्ठभागाचं जे काही तुम्हाला सरफेस काढायचं आहे म्हणजे पृष्ठभागाचं जे काही क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे कोणाचं, मग ए बी सी डी सी डी एफ आणि बी सी एफ जीचं, त्याच्यावर किती भार तिथं प्रयुक्त होतो आहे, किती दाब तिथं प्रयुक्त होतो आहे ते तुम्हाला काढायचं आहे. मग आता ही ती आकृती आहे, पा कसा आहे तो घनाकृती तो ठोकळा आहे, घनाकृती आहे ना, त्याला किती आहेत 7 ते 8 त्याला बाजू दिलेल्या आहेत. मग आता DEFC हा झाला फर्स्ट आणि दुसरा काय झाला DCAB आणि थर्ड कोणता आहे CFBG हे नाही, असे 3 ठोकळे तिथे तयार होतात थोडक्यात. मग आता वेट ऑफ द ब्लॉक इज इक्वल टू MG. मग 10^9.8 म्हणजेच किती, मग 98. जसं आपण पॉईंट काढून गुणाकार केला होता पहिले तसंच 10 × 9.8 N यांचा जो गुणाकार केला तर आन्सर येणार आहे 98 N न्यूटन. फॉर द सर्फेस ए बी सी डी लेंथ 50 cm, हाईट 20 cm. मग आता आपल्याला ए बी सी डीचं जर सर्फेस पृष्ठभागाचं काढायचं असेल तर मग काय, लांबी दिली 50, उंची दिली 20,
मग एरिया क्षेत्रफळ काढताना मग दोन्हीचा काय होणार, गुणाकार तिथे होणार आहे, मग आन्सर आलं आपलं 1000 सेमी स्क्वेअर, म्हणजेच 1000 सेमी स्क्वेअर म्हणजे काय, 0.1 मीटर स्क्वेअर. आता दाब त्याचा काढायचा आहे, मग दाबाचं सूत्र नुसार आपण तिथं संख्या लिहिल्या आहेत, 98/0.1. 0.1 कोणता, एरिया, तो क्षेत्रफळ. दोघांचा आपण जर भागाकार करतो आहे तर उत्तर काय येणार आहे, 980. ओके, का, कारण की 0 पॉईंट नंतर किती आहे, एकच नंबर तिथे आहे, म्हणून 98 वर असणार 0. किती झाले मग, 980. 980 जर आपण 1 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे, तेच येणार आहे, म्हणून आला आहे आन्सर 980 पास्कल. आपल्याला जर पॉईंट काढायचं आहे तर आपण एक वरती 0 वाढत असतो, हे आधी आपण शिकलो होतो ते, आहे की नाही. मग त्याच पद्धतीने इथे खाली जी काही उदाहरणं दिलेली आहेत, ओके, मग 50 सेमी लांबी आहे, नंतर रुंदी 10 सेमी आहे, दोघांचा झाला गुणाकार, मग उत्तर आलं त्याचा एरिया 0.05 मीटर स्क्वेअर. मग नंतर आपलं जे काही आन्सर आलेलं होतं, नाईन, मग आता तिथं कसं आहे, 0.05 आहे, बरोबर, म्हणून आपल्याला 980 वर 1 0 वाढवा लागला, आणि मग त्याला जर आपण 5 ने जर भाग घेतला तर उत्तर येणार आहे 1960 पास्कल. नंतर BCFG तिथं तो जो काही BCFG आहे त्याचे 20 सेमी उंची आहे, 10 सेमी रुंदी आहे, दोघांचा गुणाकार केला उत्तर आलं 200 सेमी स्क्वेअर, त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर ते आलं 0.02 मीटर स्क्वेअर. सूत्रानुसार मांडणी केली, 98 = 0.02. मग आता मग 98 काय आहे, तिथे आपल्याला 0.02 आपल्याला जर पॉझिटिव्हमध्ये जर कन्वर्ट करायचं, मग 98 वर येणार 20, मग काय झालं आहे, 9800 असं तिथं होणार आहे. 9800 जर 2 ने भागितलं तर उत्तर येणार आहे 4900 पास्कल, 4900 पास्कल. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय सर्व तिन्ही जे काही ठोकळे सांगितले होते त्यांनी, ते ठोकळ्यांचं आपण काय बल तिथं आपण काढलं, त्यांचं क्षेत्रफळ आपण काढलं, त्याचा बलाचा दाब आपण तिथं काढलेला आहे. ओके, म्हणजेच काय, जसं की स्मॉलर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लार्जर इज द प्रेशर, म्हणजे जितका एरिया छोटा तेवढा प्रेशर काय असणार, त्याच्यावर जास्त असणार आहे, मोठे असणार आहे. आता एक्झाम्पल 5 लास्ट आहे, अ पीस ऑफ मार्बल टाईल वेक्स 100 ग्रॅम इन इयर, इफ इट्स डेन्सिटी इज 2.5 ग्रॅम पर cc, वॉट विल बी इट्स वेट इन वॉटर. आता जसं की संगमोरी जी फरशी असते पा, टाईल्स संगमोरीच्या फरशा असतात, तिचं वजन समजा त्याच्या एका तुकड्याचं वजन आहे 100 ग्रॅम, कसं, हवेमध्ये, हां, आणि त्याची घनता आहे 2.5 ग्रॅम पर cc. मग त्याचं जे पाण्यातलं जे काही वजन आहे ते किती असणार आहे, ते आपल्याला काढायचं आहे. पाण्यातलं वजन कसं काढायचं, मग त्यासाठीचं जे काही सूत्र आहे ते आपण पाहूया आता. ओके, गिवन आपल्याला काय दिलं आहे सुरुवातील त्यांनी, वेट इन द एअर म्हणजे काय, हवेतील वजन किती, त्याचं 100 ग्रॅम आहे, डेन्सिटी घनता किती आहे 2.5 ग्रॅम, व्हॉल्यूम आकारमान किती 100 ग्रॅम, म्हणजेच किती, 100 ग्रॅमला आपण जर 2.5 gcc म्हणजे कन्वर्ट केलं तर त्याचं आन्सर येणार आहे 40 cc, ग्रॅमचं cc मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आहे. नेक्स्ट, आता देअरफोर अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, व्हेन द पीस इज डीप इन द वॉटर, वॉटर ऑफ व्हॉल्यूम इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द पीस, एक्झाम्पल 40 cc विल बी डिस्प्ले, द लॉस इन द वेट ऑफ द पीस विल बी इक्वल टू द वेट ऑफ डिस्प्लेस वॉटर 40. आता आपलं जे काही आर्किमिडीजचं तत्व होतं त्यानुसार आपण जर पाहिलं, एखादी वस्तू जर आपण पाण्यामध्ये डुबवली तर त्याचं आकारमान अनुसार काय, त्याचं आकारमान जर सारखं असेल तर आकारमानानुसार ती जी पीस आहे, तो जो वस्तू आहे, त्याचं काय होणार आहे, ते डिस्प्लेस, त्याचं परिमाण तिथं काय होणार आहे, चेंज होणार आहे, त्याचं विस्थापन तिथे होणार आहे, ती हलणार आहे, म्हणून काय होणार, तिथं त्याचा लॉस तिथे होणार आहे एक प्रकार त्याचा वजनाचा, आणि ते वजन काय मग 40 ग्रॅम तिथे होणार आहे. म्हणजेच काय मग, वेट इन वॉटर 100 ग्रॅम - 40 ग्रॅम = 60 ग्रॅम, म्हणजे त्याचं पाण्यातलं जे काही वजन आहे ते किती झालं मग, 100 ग्रॅमवरून 60 ग्रॅम ते झालेलं आहे, म्हणजे काय झालं, थोडक्यात ते कमी झालेलं आहे. ओके, जसं की ती रबराची लांबी कमी झाली होती ना, तसंच त्याचं पाण्याचं वजन देखील कमी झालेलं आहे. आता होमवर्कमध्ये पहा, फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कम्प्लीट करायचे, ऑप्शन पण तिथे दिले आहेत, नंतर मॅच द पेयर्स, ए ग्रुप जो आहे तो पूर्ण लिहायचा आणि डायरेक्टली त्या समोर त्याचं बी ग्रुपमधून त्याचं आन्सर लिहायचं आहे, स्केलने किंवा पेन्सिलने त्या रेषा मारत बसायचे आणि आता तुम्ही काय लहान नाही आहेत. ओके, नंतर पहा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स लिहायचे, इन ब्रीफ म्हटलं आहे, ब्रीफ म्हटलं त्याचं उत्तर जे असणार आहे
ते बरंच मोठं असणार आहे, म्हणजे 8 ते 10 ओळीतसुद्धा त्याचं उत्तर असू शकतं आहे. आता क्वेश्चन 4 आहे, व्हॉट डज इट हॅपन, तर काय घडले असते किंवा काय होईल, म्हणजे ते लिहायचं आहे तुम्हाला तिथे. ओके, नंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. आता कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हटल्यावर काय, आपल्याला हे जे शाब्दिक उदाहरणं आपण ज्या पद्धतीने सोडवले तर तुम्हाला तिथं फॉर्म्युला वापरून ती उदाहरणं सोडवायची आहेत, डायरेक्टली आन्सर लिहायचे नाही, तर ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. 6, 7, 8 हे देखील काय उदाहरणंच आहेत. ओके, म्हणजे 5, 6, 7, 8 आपण जे 21 जे काही उदाहरणं शिकलो त्याच्या आधारे तुम्हाला तिथे कोणतं सूत्र लागू होईल, काय होईल, त्या पद्धतीने ते सर्व काही उदाहरणं ते सोडवायची आहेत. प्रोजेक्टमध्ये पहा काय आहे, व्हिडिओ रेकॉर्ड ऑल द एक्सपेरिमेंट्स, ट्राय इट इन द चॅप्टर विथ द हेल्प ऑफ मोबाईल फोन अँड सेंड टू अदर्स. आता हे काही जे आपण प्रयोग शिकलो या धड्यामध्ये, बरोबर आहे, त्या धड्यामध्ये जेवढे काही आपण प्रयोग शिकलो या प्रयोगांची व्हिडिओ यूट्यूबला किंवा इंटरनेटला शोधा, तुम्ही स्वतः पहा आणि इतर मित्रांनाही ते तुम्ही सेंड करू शकताय. ओके, इथं खाली स्कॅन कोड दिला आहे, हा स्कॅन कोड जर तुम्ही याला स्कॅन केला या कोडला तर तुम्हाला या धड्यातील सर्व प्रयोग तुम्हाला तिथे दिसणार आहे. ओके, होमवर्क वेळेवर करा, युनिट टेस्ट आपली जवळच आलेली आता, त्यामुळे ओके, गुड डे अँड गुड बाय.